काय नाव तुमचं? आमचं नाव आहे विलास. गाव? गाव नंद्याळी. नंद्याळी. बेळगाव तालुका. बेळगाव तालुका. बेळगावचं नाव काय? बेळगावचं नाव आहे नाग्या. नाग्या. किती जातावर आहे तो? सहा जातावरचे आहे. सहा जातावर आहे. बैला कुठून खरेदी केलेला? मोबाईल इथून खेड्यामधूनच खरेदी केलेला आहे. घरगुती? घरगुती केलेला. घरगुती आणला काय? हा. किती वर्ष झाली आणून? एक पाच वर्ष झाली. पाच वर्ष झाली. तुमच्या जाती असताना आणलेला? चार जाती. म्हणजे चार पाच वर्षापासून तुमच्याकडे? आमच्याकडेच आहे. त्याच्या स्वभावाविषयी काय सांगू? स्वभाव चांगला आहे. आता शांत स्वभाव आहे. शांत स्वभाव आहे. देवगुणाचा आहे. सगळ्यांना घराला येतो. सगळ्यांना घरात येतो. मग तुम्ही शर्त्या कुठे कुठे करता? आम्ही शर्तिया आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये शर्त्या केलेला आहे. शर्तीकडे जात असतं काय? सगळीकडे? सगळीकडे जातो. शेतात जुकताय? शर्तीला आवडतो. शेतामध्ये पण घालतोय. शेताकडे पण आणि शर्तीमध्ये पण आपण घालतो. खाद्य काय देतो? मला खाद्य देतो. सुका चारा ओला चारा घालतोय आणि उडीद घालतोय. दूध पाजवतोय. हा एकच बैल काय जोडीला? आणि काय? आम्ही काय घरी? घरी आले काय? त्याचं नाव? त्याचं नाव महाराज आहे. महाराज. तुमची पहिल्यापासून परंपरा? पहिल्यापासून परंपरा आहे. पहिला पाळायची जेव्हापासून? कारण आता ही अलीकडे ही परंपरा लोप होत चाललेली आहे. आता यांत्रिक युगामध्ये ट्रॅक्टर वगैरे असल्यामुळे बैलांची परंपरा कमी होत चाललेली आहे. त्यामध्ये तुम्ही बैल पाळून वगैरे करता म्हणजे तुम्ही ग्रेट म्हणाय. बरोबर. तुमचा मोबाईल नंबर सर? असू देते सर. ते काय? Thank you.